नागपूरचं हे विविध भारतीय केंद्र आहे सहा वाजून पंधरा मिनिटं होत एका ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे मागे कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहा त्यांनी कर्नाटकातल्या बंगळुरु इथं इंडिया एनर्जी वीक दोन हजार तेवीसचं उद्घाटन केलं भारताच्या ऊर्जा वापरात दोन हजार तीसपर्यंत नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी सरकार मिशन मोडवर काम करत आहे हरित हायड्रोजन क्षेत्रात देखील भारत जगामध्ये दे आघाडीवर आहे असं पंतप्रधान उद्घाटन प्रसंगीच्या भाषणात म्हणाले राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन एकविसाव्या शतकातील भारताला नवी दिशा देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं देशभरामधेचाळीस ड्रोन प्रशिक्षण आणि कौशल्य प्रदान करण्यासाठी चौवेचाळीस प्रशिक्षण शाळांना मान्यता दिली या संदर्भात यासंदर्भात एका लेखी उत्तरात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल के सिंग यांनी सांगितलं की प्रशिक्षण शाळांनी आजपर्यंत दोन हजार पाचशे वीस ड्रोन पायलट प्रमाणित केले आहे शालेय तसंच इयत्ता बारावीपर्यंतच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महामेट्रोनं तिकीट दरात तीस टक्के सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय येत्या सात फेब्रुवारीपासून अर्थात उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे तिकिटासाठी रोख किंवा महाकार्डचा वापर करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे स्वस्त दरात मेट्रोतून शाळा महाविद्यालयापर्यंत नव्हे तर इतर भागातही प्रवास करता येणार आहे महानिर्मितीतर्फे आंतर विद्युत केंद्र नाट्यस्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेचं उद्घाटन संचालक पंकज सपाटे यांच्या हस्ते सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर नागपूर इथं करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील रामटेके होते उद्घाटन समारंभानंतर लगेच खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातर्फे नथिंग टू से या नाटकाचा सा प्रयोग सादर करण्यात आला यावर्षी नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्राकडे यजमान पद असून येत्या सहा ते दहा फेब्रुवारी दरम्यान सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर नागपूर इथंही स्पर्धा होणार असून सकाळी अकरा आणि संध्याकाळी सहा अशा दोन सत्रांमध्ये दोन नाट्यप्रयोग होणार आहे वर्धा इथं कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरी इथं सतराव्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा समारोप काल ई झेड खोबरागड़ माजी जिल्हाधिकारी वर्धा यांच्या हस्ते आंतरजातीय धर्मीय विवाहितांचा सत्कार करून करण्यात आला सकाळी सोळा विविध विषयांवर गट चर्चा करण्यात आली त्यानंतर शैल जिमिनी यांनी ज्योती झाली ज्वाला या एकपात्री नाटकाचं सादरीकरण केलं आज विदर्भात सर्वात कमी तापमान नागपूर इथं अकरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं असून नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं पुढील पाच दिवस संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज व्यक्त कला याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार